नमस्कार मंडळी, मी शीतल तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर। आज मी तुम्हाला इंदोरी स्टाईल वाफेवरचे पोहे कसे बनवायचे याची रेसिपी दाखवणार आहे। जसं की आपल्या महाराष्ट्रामध्ये कांदे पोहे फेमस आहे, त्याचप्रमाणे मध्य प्रदेशमध्ये वाफेवरचे पोहे फेमस आहे। अगदी स्ट्रीट फूडच्या गाडीवर जरी तुम्ही गेलात तरी हे वाफेवरचे पोहे मिळतात। नेहमी आपल्याला एकाच प्रकारचे पोहे खाऊन कंटाळा येतो, तर त्यात थोडासा बदल म्हणून आपण ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकतो। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। वाफेवरचे पोहे बनवण्यासाठी इथे मी एका मोठ्या पातेल्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। यावर आपण चाळणी ठेवून मग पोहे वाफवून घेणार आहोत। जर तुमच्याकडे इडलीचा कुकर किंवा स्टीमर असेल तर तो तुम्ही पोहे वाफवण्यासाठी वापरू शकता। पण यापैकी जर इडलीचा कुकर किंवा स्टीमर तुमच्याकडे नसेल तर अशा पद्धतीने पातेलं किंवा कढईचा वापर तुम्ही करू शकता। फक्त तुम्हाला काय करायचं आहे, जी चाळणी तुम्ही पोहे वाफवण्यासाठी वापरणार आहात ती त्या पातेल्यावर किंवा कढईवर व्यवस्थित बसली पाहिजे। इथे मी दोन डिश पोहे घेतलेले आहे। जे पोहे आपण कांदे पोहे बनवण्यासाठी वापरतो अगदी तेच पोहे मी इथे घेतलेले आहे। दोन वेळा ते पाण्याने स्वच्छ धुवून घेतले। पोहे आपल्याला दोन वेळाच पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि त्याचबरोबर ते जस्ट आपल्याला भिजवून घ्यायचे आहे, त्यांचा लगदा करायचा नाही, जेणेकरून पोहे मोकळे मोकळे आणि सुटे राहतील। आता हे भिजवलेले पोहे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। जर तुम्ही पोहे जास्त वेळ भिजवले तर त्यांचा लगदा होऊन जाईल, त्यामुळे फक्त दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून मगच पोहे भिजवून घ्या। भिजवलेले पोहे बाउलमध्ये टाकल्यानंतर यामध्ये आपण टाकूया चवीनुसार मीठ, एक चमचाभर साखर टाकणार आहोत, यानंतर टाकूया अर्धा छोटा चमचा हळद। साहित्याचं सर्व प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच। यानंतर टाकूया अर्ध्या लिंबाचा रस। लिंबू अशा पद्धतीने पिळून घेतलं तर बियाबरोबर वरती शिल्लक राहतात। हळद टाकलेली आहे अर्धा छोटा चमचा आणि आता हे सर्व पदार्थ आपण एका चमच्याच्या साहाय्याने अलगदपणे मिक्स करून घेऊयात, जेणेकरून पोहे तुटणार नाही। तर जेव्हा आपण हे सर्व पदार्थ भिजवलेल्या पोह्यांमध्ये मिक्स करतो तर तेवढा पिवळेपणा पोह्यांना येत नाही जितके ते आपण गरम केल्यानंतर येतो। तर जेव्हा आपण पोहे वाफवून घेऊ तेव्हा बरोबर ते ओरिजिनल त्यांच्या पिवळसर रंगात येतील, त्यामुळे जास्तसुद्धा हळद टाकायची नाही, जेवढी गरजेची आहे तेवढीच हळद आपल्याला टाकायची आहे। आता हे पोहे आपण चाळणीमध्ये काढून घेऊया। तर इथे मी अशा पद्धतीची चाळणी घेतलेली आहे। यावर पोहे आपण पसरून घेतलेले आहे आणि आता पाण्यालासुद्धा उकळी आलेली आहे, तर ही चाळणी बरोबर पातेल्यावर बसते, ती मी पातेल्यावर आता ठेवून देणार आहे। गॅसवर जर करणार असाल तर गॅसची फ्लेम आहे ती मीडियम टू हाय ठेवा, आणि जर इंडक्शनवर करणार असाल तर स्लो कुक या बटणावर तुम्ही टेम्परेचर सेट करून घेऊ शकता। आता यावर मी एक झाकण ठेवणार आहे आणि 10 मिनिटासाठी आपल्याला या पोह्यांना वाफ काढून घ्यायची आहे। दहा मिनिटं झालेली आहे, आता आपण झाकण काढून बघूया। तर तुम्ही बघू शकता पोह्यांचा रंग बरोबर पिवळसर झालेला आहे, त्यामध्ये वाफसुद्धा भरलेली आहे आणि 10 मिनिटानंतर लगेचच पोहे खूप असे नरम होतात। जितके आपण कांदे पोहे खाताना ते एवढे नरम लागत नाही, तितके नरम हे पोहे वाफवल्यामुळे होतात आणि खायलासुद्धा चवदार लागतात। आता आपण चाळणी काढून घेतलेली आहे, हे पोहे आपण परत बाउलमध्ये काढून घेणार आहोत। खूप छान आणि मोकळे सुटसुटीत होतात, त्याचबरोबर रंगसुद्धा छान आलेला आहे। आता आपण यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया। गॅसवर मी एक तडका पात्र ठेवलेलं आहे, त्यामध्ये तेल टाकलं, फक्त एक चमचाभर तेल मी यामध्ये टाकलेलं आहे। या तेलामध्ये आपण शेंगदाणे तळून घेणार आहोत। जर तुम्ही तळलेलं खाणं टाळत असाल किंवा डाएट करत असाल तर शेंगदाणे तुम्ही तळण्याऐवजी भाजूनसुद्धा टाकू शकता। शेंगदाणे छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत, खमंग होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत।
शेंगदाणे काढून घेतले आणि आता त्याच तेलामध्ये आपण मोहरी, हिरव्या मिरच्या आणि कढीपत्त्याचा तडका देणार आहोत. जिऱ्यांचा वापर इथे मी केलेला नाही, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जिरेसुद्धा तडक्यामध्ये टाकू शकता. आता हा खमंग तडका आपण पोह्यांवर ओतूया. सर्व पोह्यांमध्ये आपण तडका एकदा मिक्स करून घेऊयात. आता एका डिशमध्ये आपण पोहे सर्व करून घेऊयात. या पोह्यांवर आपण सर्वात आधी टाकूया बारीक चिरलेला कांदा, तळलेले शेंगदाणे, थोडासा चाट मसाला आपण यावर टाकणार आहोत. चाट मसाला टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला नसेल टाकायचा किंवा आवडत नसेल तर नाही टाकला तरी चालेल. परत मी इथे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे. थोडीशी बारीक शेव टाकूया. जर तुमच्याकडे डाळिंब उपलब्ध असेल तर डाळिंबाचे दाणेसुद्धा तुम्ही यावर टाकू शकता. आणि इथे आपले इंदोरी स्टाईल वाफेवरचे पोहे खाण्यासाठी तयार आहेत. ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून बघा आणि बनवल्यास तुमचे अनुभव माझ्यासोबत नक्की शेअर करा.